नमस्कार पालक बंधू भगिनींनो, आता मी सुमन सोनवणी या मुलीने लिहिलेला तिचा अनुभव वाचून दाखवणार आहे. कृपया तुम्ही देखील विद्यार्थ्यांकडून नंतर तो अनुभव वाचून घ्या व त्यानंतर मुलांना आलेला एखादा अनुभव त्यांना त्यांच्या शब्दात लिहिण्यास सांगा. आई आणि बाबा बाजारात गेले होते. मी आणि शेजारचा अन्वर गृहपाठ वही पूर्ण करत बसलो होतो. अंगणातल्या झाडाच्या सावलीत बसून खेळायला, अभ्यास करायला आम्हा दोघांना खूप आवडायचे. आम्ही दोघेही लिहिण्यात दंग होतो. इतक्यात जोराने ओरडण्याचा आवाज आला. आम्ही दचकलो व आवाजाच्या दिशेने धावलो. बघतो तर काय, मांजरीचं छोटंसं गोजीरवानं पिलू त्याच्या पायाला जखम झाली होती. त्या पिलाच्या पायावरून कुणाची तरी सायकल गेली असावी असे आम्हाला वाटले. ते खूप घाबरले होते. आम्हीही घाबरून थोडे लांबच जाऊन उभे राहिलो. ते खूप ओरडू लागले. पुन्हा त्याच्याजवळ जाऊन उभे राहिलो. ते इकडे तिकडे पाहत विचित्र आवाज काढत होते. पिलाच्या पायाजवळ थोडेसे रक्त आलेले मला दिसले. लगेच मी घरातून हळद आणली, पाणी आणले व त्याच्या जखमेवर हळद लावली, त्याला पाणी पाजले. तेवढ्यात आई बाबा आले. आम्ही त्यांना सर्व काही सांगितले. मांजरीचे पिलू घराच्या पाठीमागच्या दिशेकडे पाहत होते. ते बाबांच्या लक्षात आले. बाबांनी घराच्या मागे जाऊन शोधले. आमच्या घरामागच्या पडक्या भिंतीजवळ एक मांजर व तिची 3-4 पिलं आम्हाला दिसली. ती मांजर या जखमी पिलाची आई असावी असं आम्हाला वाटलं. बाबांनी पिलाला अलगत उचललं आणि त्याच्या आईजवळ सोडले. आईला पाहताच ते पिलू आईला बिलगले. सुमन सोनवणे, पोलादपूर. याचप्रमाणे सुमन सोनवणे या मुलीचा अनुभव आपण आता वाचला. तुम्हीही तुमच्या पाल्यांना त्यांना येणारा छोटासा एखादा अनुभव असेल तो अनुभव लिहिण्यासाठी मदत करा. धन्यवाद.